नमस्कार, मी तेजस्वी। तेजस्वी फ्लेवर्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चिकन सगळ्यांची फेवरेट अशी ही डिश आहे। आज आपण कोकणी पद्धतीचं अगदी पारंपरिक असं चिकन बघणार आहोत। तेही माझी मम्मीची रेसिपी आहे। आज माझी मम्मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे। अगदी झणझणीत आणि चमचमीत झालं होतं हे चिकन। चला तर आपण सुरुवात करू। 1 किलो असं चिकन छान साफ करून 3-4 वेळा धुवून घेतलेलं आहे। ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली, 1 चमचा हळद, 1 चमचा असं मीठ टाकलेलं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावरती मुरण्यासाठी थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊया आहे। पुढे आपण मसाल्याचं साहित्य बघून घेऊया। 2 वाटे असं सुकं खोबरं आहे, 2 कापलेले कांदे, पुदिना आहे थोडासा, आल्याचा तुकडा, मुठभर असे लसूण आहेत आणि कोथिंबीर मुठभर। असं हे मसाल्याचं सर्व साहित्य आहे। आता हे साहित्य आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे। एक एक करून असं एक एक साहित्य घेऊया आपण। प्रथम आम्ही खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं, छान असं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं। तव्यावरती कमी तेलामध्ये असं सगळे जिन्नस असे भाजून घ्यायचे। 5 मिनटानंतर कलर चेंज झाल्यावरती हे खोबरं आपण काढून घेऊया ताटलीमध्ये। या अशा मसाल्यामुळे छान अशी आपली ग्रेव्ही तयार होते चिकनसाठी आणि त्याला अशी महाराष्ट्रीयन स्टाईल चिकनची अशी चव येते। आता थोडंसं तेल टाकून कांदा परतून घेऊ। छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा तव्यावरती कांदा। 2 कांदे आहेत हे। आता कांदा थोडा लालसर व्हायला लागला की त्यामध्ये आपण लसूण टाकून घेतो आहे। मुठभर अशी लसूण आहे, तीही छान परतून घ्यायची तव्यावरती। जो आल्याचा तुकडा होता तो थोडासा असा ठेचून आम्ही घेतलेला आहे। आता तोही ह्यामध्ये भाजून घ्यायचा आहे। हा बघा, तोही ह्यामध्ये छान असा भाजून घ्यायचा। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे। तोही बाजूला काढून घेतला। आता प्रथम आपण जे खोबरं होतं भाजून घेतलेलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हे असं ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता कांदा लसूण आणि आपलं आलं असं टाकलेलं आहे मिक्सरमध्ये त्याच मिश्रणामध्ये आणि ह्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना ॲड केला आहे। आता हेही आपण ग्राइंड करून घेतो आहे। ग्राइंड करताना ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपण। अशी छान अशी पेस्ट बनून घेतली आहे। ह्याला आपण आहे ना गोडा मसालासुद्धा म्हणू शकतो, पण तुम्हाला हा जर स्टोअर करायचा असेल मसाला तर त्यामध्ये तुम्ही पाणी टाकू नका आणि फ्रीजमध्ये ठेवला तर हा खूप दिवस असा चालतो आणि तो मसाला तुम्ही कुठल्याही रस्त्याच्या भाजीमध्ये किंवा कडधान्याच्या भाजीमध्ये वापरू शकता। आता टोप घेतला आहे आणि त्यामध्ये 4 चमचे तेल टाकलं आहे आणि हे सगळे खडे मसाले टाकत आहोत आपण। ह्यामध्ये आहे तमालपत्र, चक्रीफूल, दालचिनीचा तुकडा, मसाला वेलची आहे 2, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता, असे सगळं आपण जिन्नस हे टाकून घेऊया। खडे मसाल्यांमुळे आपल्या चिकनला छान अशी गरम मसाल्याची चव येते। वरतून कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीमध्ये,
छान असे गरम मसाले परतून घ्यायचे तेलामध्ये। त्यामध्ये एक चिरून कांदा टाकलेला आहे तो ही तेलामध्ये छान परतायचा। अर्धा चमचा हिंग ऐड केलाय। आता हे सगळे जिन्नस आपण तेलामध्ये छान असे परतून घेऊ। प्रत्येक घरची चव, मसाल्यांची चव, हाताची चव ही अगदी वेगवेगळी असते, तरीही त्यामागचा जो हेतू असतो प्रत्येक आईचा म्हणा, घरातल्या बाईचा म्हणा, तो एकच असतो की छान छान बनवून थोडेसे व्हरायटी करून आपल्या घरातल्यांना, पाहुण्यांना अगदी मनापासून खाऊ घालू। हा हेतू कधीच बदलत नाही आणि त्यातच सगळं काही येतं। खडा मसाल्यातला दालचिनीचा तुकडा राहिला होता तो टाकलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली एक चमचाभर, ती अशी परतून घ्यायची। एक असा चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे ह्यामध्ये। पुढे रेसिपी करण्यासाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे, ते असं बाजूला गरम करत ठेवलेलं आहे। आता ह्यामध्ये हळद टाकली एक चमचाभर, दोन चमचे तिखट, छान असं फिरवून घ्यायचं तेलामध्ये। आणि ह्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन सोडत आहोत। ते जे मसाले छान परतलेले आहेत ते ह्या चिकन भोवती असे घोळवून घ्यायचे। छान चिकनना ते सगळे मसाले लागले पाहिजेत। छान असे फिरवून घ्यायचे आपण टोपामध्ये। टोपावरती आता आपण ताट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपलं जे चिकन असतं ते खाली लागत नाही। 5 मिनिटांनंतर ते ताट असं काढून घेतलं आहे। थोडंफार चिकन असं छान होत आहे आपलं। आता ते जे वरती गरम पाणी झालेलं होतं ताटातलं ते पुन्हा आपण ह्यामध्ये ॲड करत आहोत। ह्यामध्ये तुम्ही सहसा गरम पाणी वापरा, त्यामुळे कसं आहे की चिकनची चव जी आहे ती चेंज होत नाही आणि चिकनसुद्धा छान शिजून येतं। अशा प्रकारे आपण मसाला न टाकता छान असा चिकन स्टॉक तयार करून घेतलेला आहे। ह्यामध्ये एक चमचा गरम मसाला ॲड केला। आता जो आपण वाटपाचा मसाला पहिले तयार केला होता तो असा ताटलीमध्ये काढून घेतला आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला असा राहून जातो, त्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी टाकून घेतलं आहे आणि छान जो उरलेला मसाला आहे आणि पाणी मसाल्यामध्ये आपण ॲड करतो आहे। तुम्हाला जितकं थिक किंवा ग्रेव्ही कशी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करा। जर तुम्हाला घट्ट असं चिकन, सुकं असं चिकन बनवायचं असेल तर ह्यामध्ये पाणी जास्त ॲड करू नका। आणि तुम्हाला जर रस्सा हवा असेल भाताबरोबर वगैरे खाण्यासाठी तर तुम्ही ह्यामध्ये जास्त पाणी ॲड करून तशी कन्सिस्टन्सीला ग्रेव्ही बनवू शकता। आता आपण ह्यामध्ये जो वाटपाचा मसाला आहे त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून हे ॲड केलेलं आहे चिकनमध्ये। या मसाल्यामुळे
रस्याला आणि चिकनला छान अशी चव येते आणि त्यामुळेच ते चिकन थोडंसं असं वेगळं होतं। म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन आहे किंवा कोकणात जे चिकन मिळतं त्यासाठी असाच मसाला तयार केला जातो। पाणी तुमच्या आवडीनुसार ॲड करा तुम्ही। आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे चिकनला, छान शिजू द्यायचं आहे। 10-1 मिनटं लागतील शिजण्यासाठी। गरम पाण्यामुळे हे चिकन लवकर शिजून येतं। तुम्हाला जर माझ्या ऑथेंटिक आणि फ्युजन दोन्ही रेसिपीजचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल वाजवायला विसरू नका, नोटिफिकेशन येत राहतील, आणि छान छान कमेंट करा। चवीनुसार मीठ ॲड करून घ्या। इथे आम्ही 3 चमचे असं मीठ ॲड करून घेतलं आहे चिकनमध्ये। बघा कशी छान अशी तर्री आलेली आहे चिकनला, कलरसुद्धा एकदम सुंदर आलेला आहे। चिकन छान असं शिजून झालेलं आहे। बघण्यासाठीच अगदी टेम्प्टिंग वाटत आहे। यामध्ये आपण चिकन मसाला ॲड करतो आहे, असं हे पाकिट मिळतं मार्केटमध्ये, तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल चिकन मसाला। 2 चमचे असं आपण ॲड करून घेतलं आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता, यामुळे छान चव येते। आता वरून आपण कोथिंबीर टाकलेली आहे। आपलं चिकन अशा प्रकारे रेडी आहे। आणि कोकणात म्हणतात कोंबडी वडे, तर कोंबडी केलेली आहे तर वडेसुद्धा हवेच की नाही, त्यासाठी माझी मम्मी आता वडे बनवून घेत आहे। चिकन केल्यानंतर त्याच्या सोबतीला वडे हे लागतातच। अशा प्रकारे आमचे कोंबडी वडे अगदी रेडी आहेत खाण्यासाठी। तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा घरी, खूप छान लागते। असं आमचं कोंबडी वड्यांचं ताट अगदी रेडी आहे खाण्यासाठी। चला तर चव घेऊन बघू कशी झाली आहे। अगदी उत्तम झालेले आहेत हे कोंबडी वडे। तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा। आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।